मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवा आणलंय, आज विहीर आणल्या दाखवायला. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आमच्या गावात एक अशीच विहीर आहे जी मला दाखवायचीच होती. आणि गवतातनं असं चालत चाललोय, या विहिरीकडे जाण्यासाठी रस्ता नाही, काय नाही काय नाही. आपण चाललोय कारण इथं एका ह्याच्यात विहीर आहे, तुम्हाला दाखवतो कुठनं जायचं आहे. मित्रांनो जायला वाट सुद्धा नाही आणि ती आहे विहीर. ती कशी विहीर आहे तुम्हाला तिथे जाऊन दाखवायची. एवढी मोठी विहीर आहे ना ते, असा पूर्ण असा मोठा घेरा आहे. आणि त्या विहिरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे महादेवाची जी पिंड असते ना, तशा प्रकारची विहीर आहे ती. आपल्याला ह्या अशा रस्त्यातून जायला लागतंय, व्हिडिओ काढण्यासाठी काय ना काय करायला लागतं. ओहो ह्याच्यात पाणी आहे मित्रांनो, अजून मी जिथं उभं राहिलो आहे ना त्यात पाणी आहे अजून, त्याच्यातनंच आपण निघालोय. असंच मालकाची परमिशन ही घेतलेलं नाही कारण म्हणलं मालक तसं ओळखीच आहेत आपल्या, त्यामुळं मला भीती वाटते मित्रांनो ह्याच्यातनं चालायला. मी जिथं आत्ता आलो आहे ना तिथं पूर्ण पाणी अजून हिरवं गवत आहे बघा. तिथं एका कसं म्हणजे डबक्यात डबकं होतं ना, त्याच्यातनंच मी आलो. आणि अशी विहीर आहे पूर्ण ही बघा. तुम्हाला मित्रांनो साप दिसला का, दाखवतो हे बघा कसं पसरला विरूळ आहे ते, बघा ते विरूळ आहे तिथं. आणि ही ड्रम जे आहेत ना, ही ड्रम आहेत ना पाण्यात, त्याच्यात मोटर आहेत पाण्यात. आणि पाणी तिकडं बघा येतंच. आपण खाली जायला काय नको कारण विहीर खूप खोल आहे ही, आणि मी आज एकटा झालो आहे त्यामुळं असं विहिराला जायला येत ना काय पाय म्हणजे वाटच नाही. डायरेक्ट खड्डा आहे खाली तिकंड बघा, वाट यायला तिकंड आहे पूर्ण ते असंच आहे ना. तर ती पिंडीची विहीर, ह्याला आमच्या गावात नावच आहे पिंडीची विहीर. पिंड आहे या विहिरीचा म्हणजे हे का ना, इथं गोल आहे बघा आणि तिकडं असं निमूळत होत गेलं आहे, त्यामुळे ह्याला पिंडीची विहीर असं नाव आहे. आणि गावात एवढी मोठी एकच विहीर आहे, अशी एवढी मोठी विहीर तुम्हाला कुठं भेटणार नाही. ज्या वेळेला पावसाळा असतोय ना मित्रांनो, तेव्हा ही बघा जी पांढरवन दिसतेत का ना, मी उभा राहिलो तिथवर, तिथंपर्यंत विहीर भरलेली असते. मग किती भयानक असते, ह्या रानात सगळं पाणीच असते, जिथनं मी आलो तिथं पण पाणीच असतंय असा विषय. आणि यात मासं पण जाम आहेत, पण ह्याच्यात मासं धरून देत नाहीत कारण हे बागला यूज होतं पाणी प्यायला माणसांना, त्यामुळं. तर आपण तिकडे गेलो असतो पण बघू, तुमच्यासाठी रिस्क घेऊ तिकडे जाऊन बघूच. बघा मित्रांनो किती जाम होता, त्यातनं असं खाली उतरायला पण ना जागा नाही, तरी पण मी जागा काढत काढत खालून निघालो. हे बघा ही आहे अशी विहीर, जाम खोल आहे बरं का. ह्याच्यात जर मोबाईल गेला तर भेटणार नाही असं विषय, त्यामुळे मी दोन्ही हातात मोबाईल पकडलाय. हे बघा अशी ती विहीर आहे पूर्ण आणि जाम खोल आहे. विहिरीचा घेरा बारका नाही, इथनं असाच आहे एवढा. आणि त्या बाजूला मी जाऊ शकत नाही कारण त्या बाजूला घसरं नाही, डायरेक्ट गेली तर सरळ विहिरीतच जाईल, त्यामुळं पवा येतं आपल्याला तुम्हाला पण माहीत आहे. पण रिस्क नको, मोबाईल आहे सण सोबत त्यामुळं. आणि ह्या ज्या पाईप आहेत का नाही हे बघा, एक पाईप दोन पाईप तीन पाईप चार, ह्या पाईप सगळ्या कशाला आहेत तर पाणी खेचायला आहेत. मोटरच आहेत, दोन मोटर आहेत अशा वर. आणि पाणबुडीच्या मोटर किती आहेत खाली काय माहीत, पाणबुडीच्या मोटरच तुम्हाला सांगू का. हे तर एक आहे ही कासरा, आणि तिकडे कासरा आला आहे ना, रात्रळी आत मोटर ठेवायची असते. आणि इकडचा एक कासरा जो डायरेक्टच लावलेला आहे, इथं मोकळा सोडलेला आहे, तिथं बांधलेला आहे तारला गवताला, आणि इथनं असंच वर झाडाला बांधला आहे. तर ही गावातली मित्रांनो आमच्या सगळ्यात मोठी विहीर आहे माळ्यातली. आणि ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. मज्जा सांगू का, पाणी बघा त्या दगडातून पाणी येतं आहे, म्हणजे झिरापतंय खाली. इथनं पण बघा दगडातून असं खाली पाणी सगळीकडे येतंय, असंच म्हणजे विहीर भरत असते. आणि विहीर उन्हाळ्यातसुद्धा आटत नाही, त्याचं ही कारण आहे. कारण ही विहिरीचं कसं आहे, इकडं कलेडोन म्हणलं इकडं खडकाळ भाग जास्त असते त्यामुळं. आणि ह्याच्यावर का नाही यांची द्राक्षाची बाग आहे. आपण आता जाऊया मित्रांनो, कारण मला आता रस्ता हुडकत हुडकत जायला लागला जिकडं आलेलं तिकडं. जिथं रस्त्यानं चालतोय ना तिथं एवढं खड्डा आहेत मध्ये मध्ये, त्यामुळे जपून पाय टाकावं लागतोय. आपण इकडेच जाऊ कारण ह्या रानात पूर्ण का नाही पाणी असतंय.
त्यामुळं बघा एकदम असं भयानक असं हे की गावाकडेच आहे मित्रांनो. इथं पायवाट का नाही माहीत आहे का ह्या बाजूला, कारण जे पाणी पण करा येणार आहेत का नाही ते तिकडेच येतील, तिकडेच त्यांचं ह्यात रिस्क घेऊन मित्रांनो मी आलो आहे. ह्या गावतात मोठा साप पण असू शकते, ती वेगवेगळं विंचू वगैरे, तरी पण आपल्याला ब्लॉग शूट करायचा त्यामुळे तेवढं केलं पाहिजे. पण तुम्हाला विहीर कशी वाटली मला सांगा, आणि पाय वगैरे लेखाच व्हायला लागलं कारण मी बरमुड्याव आलेलो, कुसळ आहेत त्यामुळं सगळं पॅन्टून कुसळत झाली ती बरमुड्याव. तर आता आपण जाऊ घरी, मला दम पण लागला कारण दोन वेळा मी माझा रस्ता विसरलो तिथनं, त्यामुळं माघारी आणि गवत मित्रांनो कंबरे एवढं गवत आहे त्याच्यातनं मला चालायला लागतंय. असू दे एवढी तर रिस्क घेतलीच पाहिजे आपल्याला ब्लॉग शूट करायच्या त्यामुळं. तर मित्रांनो आज बघू आता आपण आपलं डेली रुटीन बघू, आणि अशी विहीर मित्रांनो कुठं बघितली का मला कमेंट करून सांगा, कारण आता अशी विहीर तर आपल्या गावात मायनीत असं कुठंच नाही आपल्या आजूबाजूची, तर एवढी मोठी विहीर आहे. आणि यांचं नाव सचिन माळे, तुम्हाला संपर्क साधायचा असलं तर साधा कलेडोनमध्ये माळे वस्तू राहतात इकडं शेटे माळ्याकडे राहतात. तर मित्रांनो एवढी मोठी विहीर हे तुम्हाला जर बघायची असेल ना खरंच तर कलेडोनला नक्की भेट द्या, जिथनं पण कुठं असाल तुम्ही. तर मित्रांनो आता आपण जाऊ घरी कारण जाम ऊन लागायला लागलं, आबाळ पण नाही आज नाही तर सावली असती. चला मग.